म्हणजे काय, तू जसा करतोस तसा तू होणार, तू जसा बोलतोस तसा तू होणार, तू जसा विचार करतोस तसा तू होणार, तू जसा इच्छा करतोस तसा तू होणार. म्हणून आम्ही एका वाक्यात सांगितलं, शुभ चिंतन कर, शुभ इच्छा कर, शुभ बोल, शुभ कर. किती सार आहे बघा, चार ओळी आहे. चार ओळी आहेत ना, ही चार ओळी तुमच्या संसारात सुखाची रांगोळी झालेत हे कधीही विसरू नका.